आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था या संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 100 वर्षाच्या या शताब्दी पूर्ती कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली. त्याबद्दल संस्थेचे आणि विशेषतः आपल्या डायरेक्टर मॅडमचे अंजली देशमुख मॅडमचे मनापासून आभार मानतो, कारण त्यांनी अतिशय आग्रहाने हे निमंत्रण मला या ठिकाणी दिलं आणि अतिशय ऐतिहासिक अशा संस्थेमध्ये येण्याची संधी मला मिळाली. मग अशी आपण बघत होतो की संस्थेचा जो इतिहास आहे हा अत्यंत दैदिप्यमान असा आहे. किंग एडवर्डच्या नावानं सुरू झालेली संस्था, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये अनेक स्वातंत्र्याच्या लढ्याने झपाटलेल्या स्वातंत्र्य संग्राम सेनानींची एक अतिशय वास्तव्य असलेली, त्यांच्याकरता एक चळवळीचं स्थान असलेली संस्था म्हणून त्या काळामध्ये या संस्थेला आपण बघितलं आणि अनेक नावं अशी घेता येतील की ज्यांनी या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या संस्थेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात योगदान देखील दिलं. माझ्या वाचनात हे देखील आलं की ज्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सभा घ्यायची होती त्यावेळी पहिल्यांदा प्रयत्न झाला की याच संस्थेच्या आवारात ती सभा व्हावी, परंतु शेवटी किंग एडवर्ड कॉलेज होतं त्यामुळे त्याला परवानगी मिळणं शक्य नव्हतं. मात्र इथल्या विद्यार्थ्यांनी निर्णय केला की ठीक आहे, जर इथे परवानगी मिळत नसेल तर बाजूला जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या इंजिनिअरिंग कॉलेजची जागा त्यावेळेस झाडाझुडपांनी व्याप्त होती ती संपूर्ण जागा साफ केली आणि त्या ठिकाणी अतिभव्य अशा प्रकारची नेताजी सुभाषचंद्र बोस यांची सभा देखील घेण्याचं काम याच महाविद्यालयातल्या तेव्हाच्या विद्यार्थ्यांनी करून दाखवलं आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी काही प्रतिबद्धता होती ती प्रतिबद्धता देखील दाखवण्याचं काम या संस्थेने केलं.